वेलकम बैक वंस अगेन ऑल द डियर स्टूडेंट्स। आज अपन रोटेशनल डायनामिक्स का अतिशय महत्वाचा मुद्दा, इन प्रीवियस लेक्चर वी स्टडीड थ्योरम ऑफ पैरेलल एक्सिस किंवा पैरेलल एक्सिस थ्योरम। आता मुद्दा असा राहतो की अशा काही शक्यता आहेत का आपल्या फिजिक्स मध्ये तो डायनामिक्स मध्ये की प्रत्येक वेळ ऍक्सिस जो आहे बॉडीच्या प्लेन मध्ये असावा असा काही नियम नाही। उदाहरण द्यायचं म्हटलं, इफ यू लुक ॲट हियर ए सिंपल बॉडी आय एम कन्सिडरिंग। आता या बॉडीचा जर विचार जर केला मी तर प्रत्येक वेळ ऍक्सिस मध्ये ह्या बॉडीचा प्लेन असा असा काही नियम नाही, किंवा माझ्या वॉइस वर असं म्हणतोय मी की बॉडी प्रत्येक वेळी अबाउट द ऍक्सिस इन द प्लेन, हा जो प्लेन आहे बॉडीचा ऍक्सिस बघा या प्लेन मध्येच आहे असं काही नियम नाही। काही वेळा काय होऊ शकतं की हा ऍक्सिस इट विल बी इन व्हर्टिकल प्लेन असं असू शकतं ना प्लेन। तर ह्या केससाठी हे आर्टिकल आपल्याला फिजिक्समध्ये शिकायचं आहे, ही वेगळी केस आहे। काय केस आहे, जर ऍक्सिस जे आहेत ज्या भोवती बॉडी रोटेट होणार आहे हे ऍक्सिस जर एकमेकाला असतील परपेंडिक्युलर, कसे असतील परपेंडिक्युलर, म्हणून नाव दिले गेलं आहे थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस। प्रत्येक गोष्टीला काहीतरी रिझन लक्षात ठेवा, नुसतं आपलं हेडिंग दिलंय सिलेबस मध्ये आहे म्हणून शिकायचं नाही, लॉजिकली जायचंय पुढे की हे थेरम कुठं वापरायचं, का वापरायचं, कसं वापरायचं, वाय व्हॉट हाऊ। ह्याकरिता आपण आधी शिकलो काय की थेरम का शिकायचंय, व्हाय टू स्टडी। आता सांगेल तुम्हाला उदाहरण असेल विथ हेल्प ऑफ दिस डस्टर। आता पुढे जायचं आपल्याला की ह्या काय कंडिशन्स आहेत का हो, यस देर आर फ्यू कंडिशन्स, म्हणून मी इथं मी एक वेगळी स्टेप लिहिणार आहे सुरुवातीला, ती स्टेप मुद्दाम हायलाइटिंग मुद्दा म्हणून तुम्ही कन्सिडर करा। इंटेंशनली आय एम गोइंग टू डिक्टेट दिस स्टेप ऍज अ फर्स्ट पॉइंट ऑफ दिस आर्टिकल। हेडिंग द्या थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस आणि त्यात पहिला मुद्दा टाका, दिस थेरम इज ऍप्लिकेबल, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, इज ऍप्लिकेबल टू, पुन्हा ऍप्लिकेबल आहे, ऍप्लिकेबल टू ओनली ल्या व्यवस्थित ओनली लॅमिनार बॉडीज, लॅमिनार बॉडीज अंडरलाईन करा या मुद्द्या। हे थेरम कोणासाठी ऍप्लिकेबल आहे, अट काय याची, ओनली फॉर विच बॉडी, लॅमिनार बॉडी। आता लॅमिनार बॉडी म्हणजे काय, सगळ्यात छान एक्झाम्पल लॅमिनार बॉडीचं ते म्हणजे पेज विचार घ्या, लुक ॲट हियर यू कॅन सी दिस पेज। आता मला सांगा या पेजची थिकनेस किती कमी आहे, थिकनेस आणि ब्रेथ बघा, रुंदी आहे आणि ही लेंथ बघा, म्हणजे रुंदी आणि लांबी ब्रेड आणि लेंथ ह्याच्या तुलनेत थिकनेस अगदी निग्लिजिबल आहे अशा बॉडीजना म्हणतात लॅमिनार बॉडी। बेस्ट एक्झाम्पल काय सांगितलं, तुमच्या टेक्स्टबुकचं पेज किंवा नोटबुकचं पेज किंवा पत्रा घ्या विचारात, मेटल शीट वापरतो मग पत्रा फॉर अ सिलिंग ऑर ॲज अ रूफ, तर पत्राची थिकनेस बघा किती कमी असते। हला म्हणायचं बेस्ट एक्झाम्पल ऑफ व्हॉट, लॅमिनार बॉडी, सर्वसामान्यपणे यू कॅन रिमेंबर दिस एक्झाम्पल ऑफ द पेज, क्लिअर। आता अशा बॉडीजमध्येच फक्त आपण हे थेरम वापरायचं, त्यामुळे एक्झाममध्ये न्यूमेरिकल सॉल्व करताना क्लिअरली मेन्शन करतात द बॉडी हॅविंग लॅमिनार शेप हॅज अ लेंथ एक्स वाय झेड ब्रेड्थ अँड मुवमेंट ऑफ इनर्शिया दे आस्क टू कॅल्क्युलेट, ओके, म्हणून पहिला म्हटलेला आपण लॅमिनार बॉडीज, ओके। नेक्स्ट मुद्दा काय असणार आहे तो म्हणजे काय, बेसिक स्टेप डायग्राम, डायग्राम ड्रॉ करा।
तर डायग्राम ड्रॉ करताना काळजी घ्यायची आपल्याला, आपल्याला काय दाखवायचे आहे, हाउ टू रिप्रेझेंट अ सिंपल लॅमिनर बॉडी. हाउ टू रिप्रेझेंट व्हॉट? अ सिंपल लॅमिनर बॉडी ऑफ एनी शेप. लुक ॲट द बोर्ड. एक बॉडी विचारून घेतली, याचा आकार आणि वन आहे. एक पॉइंट चूज करूया बॉडी मधला, त्या पॉइंटला आपण सी म्हणूया. सी पॉइंट सेंट्रम मास आहे असा काही नियम नाही, बरं का? लेट अस शो वन ऍक्सिस, याला आपण ऍक्सिस नाव देऊया वाय ऍक्सिस. लेट अस रिप्रेझेंट नेक्स्ट ऍक्सिस, याला म्हणूया आपण एक्स ऍक्सिस. आणि तिसरा ऍक्सिस दाखवूया झेड ऍक्सिस. आता स्पेसिफिक मुद्दा समजून घ्या. या केस मध्ये तिन्ही ऍक्सिस आहेत एक्स वाय झेड, दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. ते कशा आहेत? म्युच्युअली परपेंडिक्युलर. आणि असं गृहीत धरूया बॉडीचं मास किती आहे, एम. एम इज द मास ऑफ द बॉडी. ओके, नेक्स्ट पॉइंट कन्सिडर. पॉइंट नंबर थ्री आहे बघा आपला, सिक्वेन्स मेंटेन करा व्यवस्थित येताना. कन्सिडर ए बॉडी ऑफ मास कॅपिटल एम. इथं कंसामध्ये लॅम बॉडी जिथे टाका, लॅमिनर बॉडी. रिमेंबर इंटेंशनली आय एम डिक्टेटिंग दिस पार्ट. कन्सिडर अ बॉडी कंसात टाका लॅमिनर ऑफ मास एम अँड थ्री ऍक्सेस ऍक्सेस आर कॉन्सेंट्रिक, आर कॉन्सेंट्रिक ऍट पॉइंट सी. काय म्हणजे मी, हे तीन ऍक्सेस एकाच पॉइंट पशी एक केंद्रित झालेत, एकत्र आलेत, त्या पॉइंट नाव दिले मी सी. हा झाला आपला दुसरा मुद्दा. थर्ड पॉइंट आहे का, नेक्स्ट पॉइंट, सॉरी चौदा. नेक्स्ट पॉइंट इज फोर पॉइंट. आता मुद्दा समजून घ्या. मग आता केस सारखंच, म्हणजे जसं आपण अगोदर थेरम बघितलं तसं इथं केस करायचे, सेम केस कन्सिडर करायचे. कोणता एक पॉइंट विचारत घ्या बॉडी मधला, इकडे बघा, एक पॉइंट विचारत घेतो बॉडी मधला. त्या पॉइंटला आपण म्हणूया डी. प्रिव्हियस थेरम मध्ये डीच म्हणलो, असा काही नियम नाही, तुम्ही कन्सिडर करा कोणताही पॉइंट. आता मुद्दा असा राहतो की या डी पॉइंटचं अंतर डिफाईन करा फ्रॉम व्हेरियस ऍक्सेस. आता आपण विचारत घेऊया की हा डी पॉइंट जो आहे हा एक्स ऍक्सिस पासून लेट अस रिप्रेझेंट दिस डिस्टन्स. And from y-axis, represent the distance. Okay. आता आपण विचारत घेऊया की आपल्याला माहितीये एखाद्या पॉइंटचा काय म्हणलं बघा, एखाद्या पॉइंटचा वाय कॉर्डिनेट किंवा एक्स कॉर्डिनेट काय असतो. ग्राफ मध्ये जाऊया आपण, बेसिक ऑफ द ग्राफ्स. मी जे म्हणलं एक्स कॉर्डिनेट म्हणजे त्या पॉइंटचं अंतर असतं वाय ऍक्सिस पासून, लक्षात ठेवा व्यवस्थित. एक्स कॉर्डिनेट म्हणजे त्या पॉइंटचं वाय ऍक्सिसपासूनचं अंतर, वाय ऍक्सिस पासूनचं अंतर. आणि वाय कॉर्डिनेट म्हणजे एक्स ऍक्सिस पासूनचं अंतर. आता इकडे बघा, हा एक्स ऍक्सिस आहे, या पॉइंट डी चं अंतर कोणापासूनचं, एक्स ऍक्सिस पासूनचं. तो कोण असणार आहे, वाय कॉर्डिनेट. इट्स राईट, वाय. वाय म्हणजे काय, अंतर आहे कुणापासून सर, ऍक्सिस एक्स पासून सर. नाव घेऊया आपण लेट अस से पॉइंट पी आहे, त्याला आपण सी पी म्हणूया. पी डी काय आहे, वाय कोऑर्डिनेट. तर सिमिलरली आय कॅन राईट हियर क्यू ऍज व्हॉट, एक्स कोऑर्डिनेट. आता वाय ऍक्सिस पासून अंतर काय असणार, एक्स. म्हणजे एक्स
ओके आता राहतो मुद्दा ह्या पॉइंट डी च व्हाट इज डिस्टन्स बिटवीन पॉइंट एक्सिस पासिंग थ्रू पॉइंट डी एंड एक्सिस पासिंग थ्रू पॉइंट सी एंड पॉइंट डी अपन अंतर डिफाइन करूया सी सी डी काय अंतर आहे कोणाचं अंतर आहे या डी पॉइंटचं कोणापासूनच सी पासूनच आता साहजिकच मला सांगा या डी पॉइंटचं झेड पासूनचं अंतर म्हणजे काय असणार आहे झेड कोऑर्डिनेट काय असणार आहे झेड कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट डी मीन्स आय कॅन राईट सी डी इज नथिंग बट व्हॉट झेड सी डी काय असणार आपला झेड आता वापरे डेफिनेशन ऑफ व्हॉट मुवमेंट ऑफ इनर्शिया इन डिफरंट केसेस नेक्स्ट पॉइंट आहे लेट डीएम मासारखंच मागच्या केस मध्ये जसं आपण केलं तेच केस रिपीट करतोय मी इथं लेट डीएम बी द मास एलिमेंट At point D. Point D काय दाखवलं मी एक मास एलिमेंट दाखवले आपण दाखवूया इथं मास एलिमेंट एंड रिप्रेझेंट हियर एज डीएम आता आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया डिफाइन करूया आता ह्या पॉइंट डीचं किंवा डीएमचं एम आय काढूया अबाउट विच ऍक्सिस अबाउट एक्स ऍक्सिस लिहा न्यू लाईन By the definition of movement of inertia, च्या डेफिनेशन नुसार इफ आय वॉन्ट टू राईट एम आय ऑफ द पॉइंट डी किंवा डीएम एलिमेंट अबाउट एक्स ऍक्सिस आय रिप्रेझेंट इट एज अ आय एक्स काय मग मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मास एलिमेंट अबाउट कोणता ऍक्सिस बघूया सुरुवातीला अबाउट एक्स ऍक्सिस काय ना सांगा अबाउट एक्स ऍक्सिस काय ना आर एक्स इक्वल टू आर एक्स म्हणजे काय मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मास एलिमेंट डी ऑर डीएम पोझिशन डी अबाउट एक्स ऍक्सिस काय येणार इंटिग्रेशन झालं का म्हणून स्मॉल एलिमेंट डी ऍड करत जाय सर इंटिग्रेशन काय येणार सांगा अज अ मास डीएम मास काय येणार सर डीएम आता ह्याचं अंतर बघा एक्स ऍक्सिस पासून किती अंतर आहे मग ठरल्याप्रमाणे काय सांगितलं मी हे वाय म्हणजे एक्स ऍक्सिसपासूनचं अंतर मग आपण काय येणार आहे तर वाय आहे मग काय येणार तर डीएम इंटू वाय स्क्वेअर और y square dm choice is yours you can write any sequence but similarly mala sanga what about iy iy kya hai moment of inertia of the mass element dm about y axis kya hai na ye antar kunta hai x and dm as it is ma kya hai na integration dm into kya hai na x square logically chal raha hai agdi kya hum log baka moment of inertia of mass element अबाउट एक्स ऍक्सिस आय एक्स सिम्बॉल आय एक्स इक्वल टू काय इंटिग्रेशन काय इंटिग्रेशन घेतलं कारण डीएम आपल्या ऍड करायचं आहे बिकॉज आय वॉन्ट नेट मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी हेन्स वी यूज द फंक्शन इंटिग्रेशन ठरलं एम आर स्क्वेअर एम किती आहे डीएम स्वतः विचारायचा प्रश्न कोणाचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तर त्या मास एलिमेंट किती मास आहे त्याचं तर डीएम ह्याचं अंतर किती आहे तर वाय स्क्वेअर करा मग काय ना डीएम वाय स्क्वेअर सिमिलरली आय वाय डीएम एक्स स्क्वेअर ओके आता लॉजिकली सांगा व्हाट वुड बी मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द पॉइंट डी ऑर मास एलिमेंट डीएम अबाउट झेड ऍक्सिस काय इंटिग्रेशन स्वतःला विचारा प्रश्न व्हाट इज डिस्टन्स ऑफ डीएम एलिमेंट फ्रॉम झेड ऍक्सिस काय ना झेड एज इट इज तो क्या आएगा फिर यहां पर डीएम इंटू झेड स्क्वेअर डीएम इंटू काय येणार झेड स्क्वेअर हे अतिशय महत्त्वाचं स्टेप आपण लिहिलेलं आहे स्टेप नंबर 4 ओके रिवाइज करतो परत इथपर्यंत डायग्राम ड्रॉ केली प्रॉपर पोझिशन दाखवले आपण सगळ्यांचे नंतर आपण काय म्हणलं
कंसिडर अ बॉडी कंसात लॅमिनर बॉडी ऑफ मास कॅपिटल एम अँड थ्री ऍक्सिस आर कॉन्सेंट्रिक ॲट पॉइंट सी. अगदी बरोबर आहे, पॉइंट सी जो तीन ऍक्सिस एकत्र आले आहेत. नंतर काय म्हणलं आपण, लेट डी एम बी द मास एलिमेंट ॲट पॉइंट डी. डिफाईन करायचं सगळ्या गोष्टी व्यवस्थित बाय द डेफिनेशन ऑफ एम आय मुवमेंट ऑफ इनर्शियाच्या व्याख्येनुसार. एम आय ऑफ द मास एलिमेंट अबाउट एक्स ऍक्सिस आय एक्स इक्वल टू इंटिग्रेशन डी एम वाय स्क्वेअर मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. सेम आय वाय इंटिग्रेशन डी एम इंटू एक्स स्क्वेअर. सेम आय झेड इक्वल इंटिग्रेशन डी एम इंटू झेड स्क्वेअर. बहुत आसान आहे. आता आपण जर जॉमेट्रिक बघूया डायग्रामची, सगळ्यांनी इकडे बघायचं. तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण आता ही जर थ्री डायमेन्शनल डायग्राम दाखवले मी, जेव्हा आपण कोऑर्डिनेट ड्रॉ करतो, कोऑर्डिनेट काय ड्रॉ करतो, कोऑर्डिनेट वी ऑलवेज ड्रॉ परपेंडिकुलर लाइन ऑन फॉरगेट इट. वी ऑलवेज ड्रॉ व्हाट, परपेंडिकुलर लाइन. इसका मतलब क्या है, हा जो ट्राइंगल आपण दाखवलेला आहे वी कॅन राईट सी डी क्यू, हा राईट अँगल ट्राइंगल आहे. हा काय आहे, राईट अँगल ट्राइंगल. आता ह्या ट्रायंगलमध्ये आपण जो वापरला पायथागोरस थेरम, तर काय मिळते बघा, यू कॅन सी दिस सी पी डी क्यू, इफ पी डी इज वाय देन दिस इज ऑल्सो वाय. इट इज लाईक अ पॅरोग्राम. समांतरभूत चौकोनामध्ये समोरसमोर बाजू काय असतात, कॉन्ग्रंट असतात, एकरूप असतात. मग हा वाय तर हा बघा येणार वाय. हा ऑर्डर आपण एक्स दाखवलेला आहे, तुम्हाला तिन्ही बाजू माहिती आहे ट्रायंगलची, आता वापरा पायथागोरस थेरम इन ट्रायंगल सी डी क्यू किंवा सी क्यू डी. ल्या न्यू लाईन, कन्सिडर ट्रायंगल. सी डी क्यू और सी क्यू डी. आता सांगा हा झाला हायपोटेनस, मग काय ना झेड स्क्वेअर इक्वल टू व्हॉट, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ल्या म्हणजे न्यू लाईन, देअरफोर झेड स्क्वेअर इक्वल टू व्हॉट, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे लॉजिक लक्षात ठेवा. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी झेड स्क्वेअर टर्म आहे आपल्या इक्वेशन मध्ये, ह्या टर्म मध्ये ही किंमत रिप्लेस करा. ओके, आपण हे इक्वेशन मी रिराईट करतोय. लुक ॲट हियर नाउ. आता आय झेड इक्वल टू बघा, एक आय झेड इक्वल टू काय, इंटिग्रेशन एज इट इज. झेड स्क्वेअर काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. डी एम डी एम एज इट द्यावं लागेल, त्याला काय चेंज करायला जात नाही, बिकॉज नो चेंज, बिकॉज इट इज अ कॉन्स्टंट टर्म, हेन्स डी एम. बरोबर आहे ना. आता करा सेपरेट इंटिग्रेशनचा पार्ट, मग काय येणार सांगा. सो आय कॅन राईट आय झेड इक्वल टू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एम प्लस इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी एम. काय म्हणलं, इंटिग्रेशन वी आर सेपरेट इंटिग्रेशन पार्ट इन ॲडिशन. आय झेड इक्वल टू वॉट, इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एम, एक्स स्क्वेअर डी एम, एक्स स्क्वेअर डी एम, एक्स स्क्वेअर डी एम प्लस ला प्लस, प्लस ला प्लस, प्लस ला प्लस, प्लस ला प्लस एज इट इज. इंटिग्रेशन इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी एम, वाय स्क्वेअर डी एम. नो कन्फ्युजन ॲट ऑल. आता ऑर्डर आपण डिफाईन केले टर्म्स बघा, आधी आपण रेसिपी तयार करून ठेवलेली आहे, आधीच आपण तयार करून ठेवले इक्वेशन्स काय जी पुढे आपल्या लागणार होती 100%. काय म्हणलं बघा, इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी एम काय आहे, आय एक्स. इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एम काय आहे, आय वाय. काय रिप्लेस काय नाही सांगा मग. सो आय कॅन राईट आय झेड इक्वल टू, मी ही टर्म लिहितो बघा, लुक ॲट हियर, आय झेड इक्वल टू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एम, काय लिहिलं आपण, आय वाय प्लस ला प्लस ॲज इट इज येणार, हे प्लस ला प्लस ॲज इट इज, हे प्लस. इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी एम काय आहे, इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी एम आय एक्स. इंटरचेंज करूया स्टेप्स किंवा टर्म्स, काय ना सांगा मग, आय झेड इक्वल टू, आय झेड इक्वल टू काय मिळालं सांगा मला मग, आय एक्स प्लस आय वाय. आणि या इक्वेशनला ब्रॅकेट करा, हे झालं आपलं फायनल इक्वेशन.
काय क्वेश्चन मिळालं मला बघा, आय झेड इक्वल टू व्हॉट, आय एक्स प्लस आय वाय. आता मी काय शिकले एक्झॅक्टली की लायनर बॉडीमध्ये जर तीन ऍक्सिस एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असतील तर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट झेड ऍक्सिस इज इक्वल टू सम ऑफ द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस इन द सेम प्लेन. आला का शब्द प्लेन, कारण मागच्या केस मी बोललो तुम्ही की इथं झेड ऍक्सिस हा प्लेन मध्ये नाही आहे बॉडीच्या, तो प्लेनला कसा आहे परपेंडिक्युलर विसरू नका. इकडे बघा आपला प्लेन हा झेड ऍक्सिस, आपला इथं हा काय झेड ऍक्सिस आहे, हे आपला एक्स आहे, हे आपला वाय आहे, हा एक्स आहे, आपला वाय आहे आणि हा झेड आहे. तर प्लेनला परपेंडिक्युलर जर एम आय काढायचा असेल तुम्हाला एखाद्या ऍक्सिस भोवती, तर विचार न करता जास्त वापरायचा कोणता थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. काय फॉर्म्युला आहे, आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. स्पेशली सीईटी आणि जेईई मध्ये आपण अशी नोंदणी सॉल्व करणार आहे ज्याच्यामध्ये स्टुडंट कन्फ्युजन मध्ये जातो की थेरम वापरायचं कुठलं, पॅरलॅक्सिस का पॅरलॅक्सिस, आणि जर वापरायचं परपेंडिक्युलर तर अबाउट व्हिच ऍक्सिस वी हॅव टू कॅल्क्युलेट. ह्याच्याकरता तुम्हाला मी वारंवार सांगतोय, तिसरी चौथी वेळा सांगायची, सेम मुद्दा परत रिपीट करतो, जर तुम्हाला एम आय काढायचा असेल बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर ऍक्सिस भोवती तर बिंदासपणे हा फॉर्म वापरायचा. कोणता, आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. एक्झाम मध्ये दे गिव सम टाइम, मे बी सर्क्युलर बॉडी, डिस्क देतात, रिंग देतात, काही वेळा कोण असतो, जेई मध्ये स्फिअर असतो, हॉल स्फिअर असतो, सॉलिड स्फिअर असतो, पण ह्याच्यामध्ये स्टुडंट पाठ करून जातात आणि कन्फ्युजन मध्ये येतात. पाठ करताना समजून घ्यायचं लॉजिक काय म्हणलं, की मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स अ प्लेन इज इक्वल टू सम ऑफ, बघा ऍडिशन ऑफ व्हॉट, टू ऍक्सिस, सम ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट टू ऍक्सिस विच आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर अँड इन द सेम प्लेन. बघा की हा ऍक्सिस आणि हा ऍक्सिस बॉडीच्या प्लेन मध्ये आहे, हे जर तुम्हाला परफेक्ट कळालं देन वी कॅन अप्लाय दिस फॉर्म्युला एज एन वेन रिक्वायर्ड. ओके, आय होप यू गॉट द पॉइंट. आपण काय बघितलं आज, आपण बघितलं थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस, ह्याच्यामध्ये स्पेसिफिक मुद्दा कोणता आहे, डायग्राम. आणि डायग्रामच्या अगोदर फर्स्ट टाइम मी तुम्हाला एक वेगळा मुद्दा लिहून दिला आहे, या केसमध्ये हा थेरम तुम्हाला वापरायचा आहे फक्त आणि फक्त लॅमिनार बॉडीजमध्ये. कोणतंही बॉडी, लॅमिनार बॉडी, जर बॉडी तुम्हाला लॅमिनार दिली नसेल तर हा थेरम वापरायचा नाही. वी डोंट हॅव राईट टू यूज दिस थेरम. लॅमिनार बॉडी बेस्ट एक्झाम्पल म्हणून काय सांगितलं, नोटबुकचं पेज किंवा आपल्या पुस्तकाचं पेज ही लॅमिनार बॉडी आहे, अगदी थीन. पुढचा मुद्दा काय डायग्राम, ह्याच्यामध्ये आता काही वेळा कन्फ्युजनमध्ये मुलं काय करतात, पाठ करतात की वाय लिहायचं काय, एक्स लिहायचं, अहो कोणती नाव कशी द्या, फक्त हे लक्षात ठेवा झेड ऍक्सिस कसा काढायचा, या बॉडीला दाखवायचा परपेंडिक्युलर प्लेनला. इथं एक्स वाय चॉईस तुमचा आहे, देर इज अ नो एनी कन्फ्युजन ॲट ऑल वाय रिप्रेझेंटिंग नेम ऑफ द एनी ऍक्सिस. पुढचा मुद्दा काय लिहिला आपण बघा, कन्सिडर ए बॉडी लॅमिनार बॉडी स्पेसिफिकली लिहिले मास विथ एम अँड थ्री ऍक्सिस आर कॉन्सेंट्रिक ॲट पॉईंट सी, अगदी बरोबर आहे. लेट डी एम बी द मास ऑफ द एलिमेंट ॲट पॉईंट डी बाय द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. एम आय ऑफ मास एलिमेंट डी एम, मास एलिमेंट अबाउट एक्स ऍक्सिस, मास एलिमेंट काय आपलं डी एम आहे, आय एक्स काय झालं इंटिग्रेशन डी एम वाय स्क्वेअर, अबाउट वाय ऍक्सिस आय वाय कोड इंटिग्रेशन डी एम एक्स स्क्वेअर, आय झेड इंटिग्रेशन डी एम झेड स्क्वेअर. नंतर आपण ट्रायंगलमध्ये आलो, ट्रायंगल कुठला, ओ क्यू डी राईट अँगल ट्रायंगल आहे. आय झेड इक्वल काय दिलं आपण, झेड स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. नाऊ यूज द फॉर इक्वेशन ऑफ व्हॉट, आय झेड ॲज इट इज इंटिग्रेशन डी एम झेड स्क्वेअर, किमती भरल्या झेड स्क्वेअरची काय किंमत आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. जस्ट कीप ऑन सॉल्विंग दिस इक्वेशन्स अँड फायनली वी गेट आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. हे परफेक्ट तुम्हाला कळालं असं गृहीत धरतोय, परंतु ह्याकरता तुम्हाला न बघता इक्वेशन डिराईव्ह करायचे. इक्वेशन तुम्ही जर जोपर्यंत डेरिव्हेशन तुम्ही न बघता
डिराइव करत नाही तोपर्यंत तुम्हाला परफेक्शन मिळणार नाही, दॅट इज फॉर शुअर. ओके, सो आय होप ऑल ऑफ यू आर वेरी मच क्लियर विथ दिस पॉइंट्स. आय सजेस्ट ऑल ऑफ यू जस्ट कीप ऑन रिवाइजिंग द कॉन्सेप्ट्स विच वी स्टडी इन द टुडेज लेक्चर. वारंवार वाचत चला आणि या डेरिवेशनचं वेटेज तुम्ही जर विचारलं तर असं वेटेज आहे 2 मार्काचं. तुम्ही हेडिंगच्या जवळ द्या तुम्ही जस्ट राईट 2 मार्क्स वेटेज. आणि एक्झाममध्ये जे काय तुम्हाला मी व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, वॉट एव्हर थिंग आय टोल्ड इन द लेक्चर, स्टेप बाय स्टेप यू आर गोइंग टू राईट. सिक्वेन्स पुढे मागं चालेल, परंतु पॉईंट तेच पाहिजेत ज्याच्यामुळे तुमचा वेळ वाचल आणि पर्सेंटेज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग मॅक्सिमम मार्क्स इन लेस टाइम विल बी मोर. ओके, सो आय होप यू आर क्लिअर विथ द कॉन्सेप्ट. रीड इट अगेन अँड अगेन, रिवाइज इट अगेन अँड अगेन. That will give you, that will lead you to the perfection. So thank you so much. Take care. God bless all of you.